नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कट्टा नांदेड या फ्री एज्युकेशन यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी महेंद्र सर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत आरोग्य भरती संदर्भात काही महत्त्वाचे असे तांत्रिक प्रश्न उत्तरे हा व्हिडिओ त्या टेस्ट सिरीजमधला व्हिडिओ क्रमांक तीन असेल याआधी आपण दोन व्हिडिओ पाहिलेले आहात ते जर तुम्ही पाहिले नसाल तर या व्हिडिओ पूर्ण झाल्यानंतर ते तुम्ही पाहून घ्या त्याची लिंक तुम्हाला वर आय बटनवरती व्हिडिओच्या शेवटी थंबेलवरती तसेच डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा भेटेल आणि ती जी सुद्धा मी तयार केलेली आहे प्लेलिस्ट सुद्धा तुम्ही पाहू शकता आरोग्य भरतीसाठी याआधी मी जवळपास पाच सर्व प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहेत त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल प्लेलिस्टमध्ये सुद्धा ते प्रश्नपत्रिका तुम्हाला पाहायला मिळतील तर तुम्ही हा व्हिडिओ संपल्यानंतर त्या पाच प्रश्नपत्रिका नक्की सोडून पहा तुमचा स्कोअर नक्कीच वाढेल तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये मदत होईल हा व्हिडिओ शॉर्ट पण नक्की पहा सर्व प्रश्न उत्तरे महत्त्वाचे आहेत आणि परीक्षेमध्ये तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत लक्ष देऊन नक्की पहा आणि उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करा आजचा प्रश्न क्रमांक एक पाहोत स्पायरा गोरा हे हिरव्या रंगाचे शेवाळ असून ते डायडॅश असते तर ते स्वयंजीवी असते तर स्पायरा गोरा हे जे हिरव्या रंगाचे शेवाळ असते ते स्वयंजीवी असते ते कोणावरती अवलंबून नसते प्रश्न क्रमांक दोन कर्करोगाचा उपचारासाठी त्याड्या असे समस्थानिके उपयोगी आहेत तर विद्यार्थी मित्रांनो कर्करोगाचा उपचार करताना काही समस्थानिकेचा उपयोग केला जातो तर त्यामध्ये सगळ्यात जास्त उपयोग हा कोबाल सिक्स्टी याचा होतो त्यामुळे याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक चार कोबाल सिक्स्टी त्यानंतरचा प्रश्न आहे कोटो प्रोटोकॉल कशाशी संबंधित आहे तर हा जो प्रोटोकॉल आहे एक आंतरराष्ट्रीय लेवलचा एक समज तक्रार झाला होता काही देशामध्ये दे। तर तिथे हरितगृह वायू या संदर्भात हा करार झाला होता त्या करारालाच कोटो प्रोटोकॉल असे म्हटले जाते प्रश्न क्रमांक चार वाती व जुलाब हे कोणत्या रोगाचे लक्षणे आहेत तर विद्यार्थी मित्रांनो हे वाती आणि जुलाब हे जे आहे ते पटकी या रोगाचे लक्षणे आहेत प्रश्न क्रमांक पाच भारतात किती सेकंदाला एक मूल जन्माला येते तर विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये दर एक पॉईंट पाच सेकंदाला एक मूळ जन्माला येते प्रश्न क्रमांक सहा मायग्रेन म्हणजेच अर्धशिशी या आजारावरती उपयुक्त असे जीवनसत्व कोणते आहे तर या आजारावरती व्हिटॅमिन बी ट्वेल्व उपयोगी पडते अर्धशिशी म्हणजे आपलं अर्ध डोकं दुखायला लागते एक तर उजव्या साईडचं किंवा डाव्या साईडचं तर त्यावरती विटॅमिन बी ट्वेल्व हे उपयोगी पडते यातून आपलं बरंच असं दुखणं कमी होते त्यामुळे डॉक्टर आपल्याला विटॅमिन बी ट्वेल्वची डोस लिहून देतात प्रश्न क्रमांक सात मानवी शरीरातील श्वेतापेशीचे प्रमुख कार्य कोणते तर रक्षण म्हणजेच प्रोटेक्शन तर मानवी शरीरामध्ये जे श्वेतपेशी असतात त्यांचं प्रमुख काम असते शरीराचं रक्षण करणे प्रोटेक्शन करणे जे वाईट विषाणू असतात जीवाणू असतात काही बॅक्टेरिया असतात काही फंगल असतात त्याच्यापासून आपलं शरीराचं रक्षण करण्याचं काम हे श्वेतापेशीचं असते त्यामध्ये आरबीसी आणि डब्ल्यू बी सी या दोन पेशीचा समावेश असतो प्रश्न क्रमांक आठ हायड्रोक्लोरिन आम्ल असणारे फळ कोणते तर विद्यार्थी मित्रांनो तर हायड्रोक्लोरिन हे आम्ल जे असते ते लिंबूवर्गीय फळामध्ये असते तर लिंबू या फळामध्ये ते आम्ल असते हायड्रोक्लोरिक ॲसिड प्रश्न क्रमांक नऊ राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रमाच्या पहिल्याच पंचवार्षिक योजनेत सुरू करणारे भारत हे डॅडॅश राष्ट्र आहे तर राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम जाहीर करणारे हे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये भारत हा पहिला राष्ट्र आहे ज्याने आपल्या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रमाची सुरुवात केली होती प्रश्न क्रमांक दहा मनुष्याच्या शरीरात बी सी जी लस कुठे दिल्या जाते तर बी सी जी जी लस आहे ते त्वचेखाली दिल्या जाते आणि सध्या जी कोविड ची लस आहे ती सुद्धा आपल्या दंडाला दिल्या जात आहे म्हणजे त्वचेखाली दिल्या जात आहेत याची एकूण दोन डोस दिल्या जाणार आहेत तुम्ही जी लस घेतलेली आहे ती लस तुम्हाला पुन्हा दोन आठवडे किंवा तीन आठवडे किंवा चार आठवडे जे डॉक्टर सांगतील त्याच्या निदर्शानुसार तुम्हाला घ्यायची आहे दोनदा लस तुम्हाला घ्यायची आहे प्रश्न क्रमांक अकरा भारतात कुटुंब कल्याण कार्यक्रमाची सुरुवात कोणत्या वर्षी झाली तर विद्यार्थी मित्रांनो भारतामध्ये जे कुटुंब नियोजनाची हो सुरुवात आहे एकोणीसशे त्रेपन्न म्हणजे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये याची सुरुवात झालेली आहे विद्यार्थी मित्रांनो यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक बारा पोलिओ लस कोणी शोधून काढली तर विद्यार्थी मित्रांनो पोलिओ जी लस आहे त्याचे एकूण दोन प्रकार आहेत एक तर लस तोंडाद्वारे घ्यायची आणि एक लस म्हणजे इंजेक्शनद्वारे घ्यायची तर त्यातील साल्क याने एक लस शोधून काढलेली आहे तर दुसरी लस कोणी शोधली ते तुम्हाला सर्च करून कॉमेंट करून सांगायचे की दोन लस आहेत त्यापैकी एक लस सालकने शोधलेली आहे तर दुसरी लस कोणी शोधून काढलेली आहे प्रश्न क्रमांक तेरा खालीलपैकी सर्वात हलका वायू कोणता तर विद्यार्थी मित्रांनो इथे तुमचं कन्फ्युजन होऊ शकते काही पुस्तकामध्ये हेलियम हा वायू दिलेला आहे तर काही पुस्तकामध्ये हायड्रोजन हा वायू दिलेला आहे परंतु याचं जे अॅक्युरेट उत्तर आहे ते हायड्रोजन हा आहे कारण की तुम्ही सूर्याचा जर अभ्यास करत असाल तर सूर्यावरती सगळ्यात जास्त हायड्रोजन वायू सापडतो का सापडतो कारण की तो हवेपेक्षा हलका आहे त्यामुळे तो सगळ्यात वरच्या स्तराला असतो हा हिलियम जो वायू आहे तो हिलियम त्याच्यापेक्षा थोडासा जड असतो त्यामुळे तो दोन नंबरवरती असतो त्यानंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा मानवी रक्ताघातता शोधाबद्दल डॅडॅश या शास्त्रज्ञास नोबल पारितोषिक देऊन सन्मान करण्यात आलेला आहे तर कार लँडस्टॅनर यांनी मानवी रक्तगटाचा शोध लावला आहे रक्तगटाचे प्रकार तुम्हाला माहिती आहेत त्यामध्ये एकूण रक्त प्रकारचे ए बी ए बी आणि ओ निगेटिव्ह किंवा ओ पॉझिटिव्ह असे एकूण त्याचे चार प्रकार पडतात तर ते तुम्ही एकदा नक्कीच वाचून घ्या कारण की त्यावरती प्रश्न परीक्षेमध्ये हमकात असतो त्यामध्ये प्रश्न असतो की युनिव्हर्सल ॲडॉप्टर कोण असतो आणि युनिव्हर्सल रिसिव्हर कोण असतो म्हणजे सर्व ग्रही दाता कोण असतो आणि सर्व ग्रही उपयोगी कोण असतो म्हणजे कोणाला कोणतेही रक्त दिला येते कोणाला कोणते रक्त घेता येते या गोष्टी परीक्षेमध्ये नक्की विचारल्या जाणार आहे त्यामुळे तुम्ही ते सगळं वाचून घ्या त्यानंतरचा प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा राष्ट्रीय डॉक्टर दिन केव्हा साजरा केला जातो तर विद्यार्थी मित्रांनो राष्ट्रीय डॉक्टर दिन हा तीस मार्च रोजी साजरा केला जातो तर हे होते आजच्या व्हिडिओमधील काही महत्वाचे असे प्रश्न उत्तरे व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल अशाच पद्धती व्हिडिओ जर तुम्हाला डेली स्वरूपात पाहिजे असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या नोटिफिकेशन बिला प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करा जेणेकरून यानंतर जितके व्हिडिओ अपलोड होतील त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल व्हिडिओ शॉर्ट पण पाहिल्याबद्दल धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याकडे असल्या सगळ्या स्टीडी ग्रुपवरती नक्की शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रापून हे प्रश्न उत्तरे पोहोचतील आणि त्यांना आगामी होणाऱ्या परीक्षेमध्ये त्यांचा नक्कीच उपयोगी होईल जय हिंद जय महाराष्ट्र भेटू पुढील व्हिडिओमध्ये